रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात धर्म पंथ असा कोणताच भेदभाव न करता सर्व धर्मातील सर्व जातीतील मुलांना शिक्षण देऊन गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण केले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची दखल आज देशपातळीवर घेतली जाते हे फार महत्वाचं आहे. कर्मवीरांचा दृष्टिकोन फार विशाल होता. त्यांनी आपल्या संस्थेतून मुलांना जातीपाती विरहित शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम केले असे मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे व्यक्त केले. वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजकडून सोलापूर येथील प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार तर प्रसाद मोहिते यांच्या पत्नी अनु मोहिते यांना सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख 25,000 शाल सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे दोन्ही पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रार्थना फाउंडेशनकडून होत असलेल्या सामाजिक कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या संस्थेला 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निर्णयाचे उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर सेवकांकडून कौतुक करण्यात आले. दृष्टी साफायचे म्हणतात जग कसं असू द्या, पण माझ्या पुरता मी मात्र आहे ना, मी चांगलं काम करत जाणार आणि ही दृष्टी तुमची दिसते त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देईल, तुमचं अभिनंदन करेन. आणि खऱ्या अर्थानं आमच्या बँक मॅडम आहेत आपण चांगली माहिती काढतात, त्यांचे चिरंजीव यांच्या करता हे आपण गेल्या वर्षी आपण कुठेनं बोलवलो आणि यावर्षी तुम्हाला काय घेतलं. सोलापूर मध्ये ज्या तुम्ही काढली शाळा तिची माहिती तो मॅडमने तो बरोबर ओळखून तुम्हाला तिथे ऐकून घेतलेलं आहे आणि तुमची माहिती काढली अण्णांचंच काम पुढे चालवणारे आपण तयारच आहोतच. रयत मधून शिकलो म्हणून रयत मधून त्याचा आदर्श घेऊन पुढे चाललोय म्हणून, पण खऱ्या अर्थानं तुम्ही तो आदर्श घेतलेला आहे ते काम करत आहात. आपल्या ताईंनी सुद्धा जे सांगितले भाषण करणार नाही तर ते हे अध्यक्षीय भाषणच समजा तुम्ही, आणि मी दोन्ही भाषण थोडक्यात आटकणार आहे. तर अशा पद्धतीने करताना तुमची कुठली संस्था काढली तुम्ही? प्रार्थना फाउंडेशन. आणि त्याला मुलांशी ठेवत मी माझ्याकडे 5 लाख रुपयाची पुरस्कार प्राप्त प्रसाद मोहिते यांनी प्रार्थना फाउंडेशनचा प्रवास आणि कार्य विस्तार आपल्या मनोगतातून व्यक्त केला. प्रार्थना फाउंडेशनने अनाथ मुलांना रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या मुलांना एकत्र करून त्यांच्यासाठी वंचितांची शाळा सुरू केली आहे. तसेच प्रार्थना फाउंडेशनने मोफत वृद्धाश्रम स्थापन करून समाजातील निराधार वृद्ध आजी आजोबांना आश्रय आणि आधार दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दोघा दाम्पत्यांना पुरस्कार प्रदान केला आहे. फक्त माझी एक विनंती असेल तुम्हाला की कधी आलात त्या सोलापूर बँकमध्ये वगैरे तर आवर्जून या. आम्ही प्रेमाची बुक केलं, आम्हाला कधी प्रेमच मिळत नाही. माझं बालपण तर अशा ह्याच्यात गेलं ना की म्हणजे इतकं दडपणात गेलं, इतकं दडपणात की बापाविना पोरगा म्हणून वाया गेला म्हणून आईला कुणी बोलू नये. आता बाप नसल्या आईला नव्हते तर काय तुला नवरा मेल्यापासून तुला पोराला सांभाळता नाही, वाया गेलं पुरत ह्या सगळ्या दडपणाखाली माझं आयुष्य गेलं. त्याच्यामुळे मी माझ्या मुलांना इतकं समाधानी ठेवायचा प्रयत्न करतो. जेवढी माझ्याकडे 45 पोर आहेत मी मुलांना पिक्चरला नेतो, मी यायच्या आधीच मुलांना पिक्चर दाखवून आलो शनिवारी. मी मुलांना सहलीला नेतो आणि चांगले चांगले मी मुलांना सिंधुदुर्ग दाखवून आणला. सिंधुदुर्ग गेले मी तारकर्ली बीच मुलांना दाखवून आणला. मुलं इतके खुश करायचे कोणासाठी? जर आपण ज्यांच्यासाठी करतो ते जर खुश असतील तरच आपण आयुष्यामध्ये खुश आहे आनंदी आहेत. मग आजी जवळच्या पंढरपूरला सहल काढ अक्कलकोटला काढ आमच्या सोलापूरमध्ये सिद्धेश्वर देवस्थान म्हणताय तर तिथं सहल येतात. अशा पद्धतीचं खेळीमेळीचं वातावरण आमच्या सगळ्यांचं असतं. फक्त एकदा या बघा त्यांच्याबरोबर वेळ घालवा. कारण मग आज म्हणले की आम्ही खूप प्रेमाच्या बुक केलेला आहोत
आणि फक्त त्या गोष्टींसाठी स्वार्थी माणसं, प्रेम पाहिजे फक्त प्रेम, कारण ते कधी आयुष्यात मिळालंच नाही. आणि आज मला अभिमान दुसरा एक वाटतो की आमच्यासारख्या ग्रामीण भागात, मी सोलापूरपासून मुरवंच म्हणून खेडेगाव आहे, तिथं काम करतो. अशा खेडेगावातल्या संस्थांना शक्यतो कोण दखल घेत नाही. आमचं आमचं काम सुरू असतं पण दखल लवकर घेतली जात नाही. पण लोकसत्ताने कुठून जर त्याची दखल घेतली आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि आपण त्याची दखल घेतली, तर अशाच पद्धतीनं प्रत्येकानं दखल घ्यावी या कामाची आम्हाला प्रेरणा देत जाऊ. यावेळी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, महाविद्यालय विकास समितीचे ॲडव्होकेट पी सी पाटील, रीटा मुखोपाध्याय, अजित मगदू, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शुभदा नायक, प्राचार्या सुमित्रा भोसले, डॉक्टर आबासाहेब सर्वदे, प्राध्यापक माया कळवीकट्टे, उपप्राचार्या डॉक्टर राजश्री घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.